मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावच्या पाटणे फाट्यावर झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात 4 जण ठार झालेत. मृतांमध्ये मालेकांचा समावेश आहे. नाशिकहून स्विफ्ट कारनं धुळ्याकडे जात असताना पाटणे फाट्यावर स्पीड ब्रेकर पुढे जाणाऱ्या कंटेनरवर दवे कुटुंबियांची स्विफ्ट कार आदळली. याचवेळी पाठीमागून येणारी एसयूव्ही कारही आदळली. या विचित्र तिहेरी अपघातात प्राची दवे, रुची शाह, चिंतन दवे आणि 1 वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. मुंबई आग्रा महामार्गावर हा विचित्र तिहेरी अपघात झालेला आहे. यामध्ये 4 जण ठार झालेले आहेत. मालेगाव जवळील पाटणे फाट्यावर ही दुर्घटना घडली. दवे कुटुंबियांची स्विफ्ट कार येत असताना पाटणे फाट्यावर स्पीड ब्रेकर पुढे जाणाऱ्या कंटेनरवर ती आदळली आणि त्याचवेळी पाठीमागून येणारी आणखी एक कारही आदळली. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून. निलेश, नेमका हा अपघात कसा झाला? हेमाजी, नाशिकच्या दिशेने धुळ्याकडे जात असताना दवे कुटुंबाचे जीप मुंबई आग्रा हायवेवर पाटणे फाट्यावर स्पीड ब्रेकरवर येत असताना समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका वाहनाने या स्विफ्टला पाठीमागून धडक दिली. या तिहेरी अपघातात 4 लोक जागीच ठारले. मृतामध्ये एका लहान बालकाचा समावेश आहे. या विचित्र अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. हेमाजी, धन्यवाद निलेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल. या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.